आज आपण आपल्या फिटर एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फायर सेफ्टी, आगीपासून सुरक्षा या टॉपिकमध्ये व्हॉट इज फायर म्हणजे आग म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत. कंपन्यांमध्ये व इतर ठिकाणी आग लागली म्हणजे बऱ्याच प्रमाणात नुकसान होते. अशा प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून आपण आज या फायर सेफ्टीवर लेक्चर घेणार आहोत. आता आग म्हणजे काय, या आगीचे घटक कोणकोणते आहेत, या आगीच्या घटकांमध्ये ऑक्सिजन, इंधन आणि उष्णता हे तीन घटक असतात. याला आपण फायर ट्रायंगल असे म्हणतो. या फायर ट्रायंगलमध्ये असलेल्या या तीन घटकांमुळे आग लागते. आता हा जो फायर ट्रायंगल आहे याविषयी आपण आता माहिती पाहू. आपल्या समोर जो आहे तो फायर ट्रायंगल आहे. या फायर ट्रायंगलमध्ये ऑक्सिजन, हीट आणि फ्यूल, ऑक्सिजन गॅस, हीट म्हणजे उष्णता आणि फ्यूल म्हणजे इंधन, हे तीन घटक एकत्र आल्यास फायर म्हणजे आग लागते. या तिन्ही घटकांमधून एखादा घटक जरी आपण दूर केल्यास किंवा वेगळा केल्यास तर ती आग विझते. या तिन्ही घटकांना आपण फायर ट्रायंगल असं म्हणतो. यामध्ये ऑक्सिजन हा वायू असतो. आता उष्णता, हीट प्रत्येक पदार्थाला ठराविक तापमानापर्यंत उष्णता दिल्यास तो पेट घेतो. आणि इंधन हे स्थायीरूप, द्रवरूप आणि वायुरूप अशा तीन अवस्थांमध्ये असते. अशा प्रकारे आपण आज आग म्हणजे काय हे लक्षात घेण्यासाठी या फायर ट्रायंगलची माहिती घेतली. तुम्हाला हे लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण आपल्या फिटर एक्सपर्ट या चॅनलच्या माध्यमातून फायर सेफ्टीमध्ये आग म्हणजे काय हा टॉपिक पाहिला व या ठिकाणी आपण आग म्हणजे काय हा टॉपिक पाहून आग लागण्याच्या आधी आपण ती लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी आपल्याला थोडेसे मार्गदर्शन झाले. आपण पुढील व्हिडिओमध्ये आगीचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ फायर याविषयी माहिती घेणार आहोत. तुम्हाला आपल्या फिटर एक्सपर्ट चॅनलचा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.